लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी टपालाद्वारे मतदान करण्याची शक्यता आहे. राष्ट्रपती मुखर्जी हे दक्षिण कोलकाता मतदारसंघातील मतदार असून येथे 12 मे रोजी मतदान होणार आहे. मुखर्जी यांनी टपालाद्वारे मतदान करण्यासाठीचा अर्ज अद्याप भरलेला नाही, तरी राज्य सरकारवर राष्ट्रपतींच्या दौऱ्याचा ताण येऊ नये म्हणून मुखर्जी हा पर्याय निवडण्याचा विचार करत असल्याचं त्यांचे सचिव वेणू राजमणी यांनी सांगितलं. अनिवासी भारतीयांना परदेशातून इंटरनेटच्या माध्यमातून आपल्या मतदानाचा हक्क बजावता येण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगानं सोमवारी सर्वोच्च न्यायालयात अशा प्रकारच्या शक्यतेवर काम सुरू असल्याची माहिती दिली. महाराष्ट्रासह बिहार, छत्तीसगड, हरियाणा, जम्मू काश्मीर, झारखंड, केरळ, मध्य प्रदेश, उडीसा, उत्तर प्रदेश, अंदमान निकोबार, चंदीगड, लक्षद्वीप आणि दिल्ली येथील 92 मतदारसंघातील प्रचार आज संपणार आहे. या सर्व ठिकाणी 10 एप्रिलला मतदान होणार आहे. 10 एप्रिलला महाराष्ट्रातील विदर्भामध्ये मतदान होत आहे. लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार शरद बनसोडे यांच्या प्रचारासाठी पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी उद्या सोलापुरात येत आहेत. सोलापूरच्या होमग्राऊंडवर त्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. 9 टप्प्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाचा प्रारंभ काल आसाम आणि त्रिपुरा या राज्यात झाला. त्रिपुरातील एका जागेसाठी 80%, तर आसाममधील 5 जागांसाठी 72% मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.